नमस्कार, शशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ना कॉर्नचं सूप करूया। बाहेर मस्त पाऊस पडतोय ना, मग गरमागरम सूप प्यायला मस्त वाटेल। तर त्यासाठी मी इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हे कॉर्न घेतलेले आहेत। हे आपल्याला आता उकळत्या पाण्यात घालायचे आणि 5 मिनटं फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचे, जास्त नाही उकळायचे। पाच मिनटं उकळून घेऊया आपण हे। आता 5 मिनटं होऊन गेले, कॉर्न आपले बघा मस्त उकडले गेले तसे। आता आपण ह्याचं पाणी काढून घेऊया, गॅस बंद करते, पाणी काढून घेऊया आता सगळं। थोडं थंड झाल्यावर ना आपल्याला वाटून घ्यायचे, तर त्यातले थोडेसे कॉर्न मी असे काढून घेते। आपल्याला थोडेसे अख्खे पण घालायचे त्याच्यामध्ये आणि हे बाकीचे आपल्याला आता थोडं थंड करून मिक्सरमधून वाटून घ्यायचे। हे कॉर्नचं पाणी आहे ना हे टाकू नका, मी कॉर्न स्वच्छ धुवून घेतलेले, स्वच्छ धुवून आणि मग उकडलेत, तर हे पाणी आपल्याला लागणार आहे, टाकायचं नाही। आणि सूप कसं आता पावसामध्ये गरमागरम सूप केले ना छान लागतं, चवीलाही छान लागतं आणि पौष्टिक असतं ना, पावसातून प्यायला छान वाटते। आता मी वाटून घेते मिक्सरमध्ये, कॉर्न थंड झाले, आता आपण हे वाटून घेऊया। जसं कॉर्न असे वाटून घेऊया आणि त्यात एक मिरची त्याचे तुकडे करून असे घालायचे। तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्याप्रमाणे घ्या, जास्त तिखट आवडत असेल तर 1.5-2 मिरच्यासुद्धा घेऊ शकता। मी एकच मिरची घेतली आहे। आता हे मी वाटून घेते सगळं बारीक, हे वाटून झालं आपल्याला बघा असं बारीक वाटायचं अगदी। मग बारीक वाटलं ना की चोथा कमी निघतो, मग त्याचा आपल्याला काही थोडं थोडं करून आपण काढून घेऊया, त्याचा सगळा चोथा काढूया। असं सगळं त्याचं गर काढून घ्यायचं खाली। असा चोथा निघतो, चोथा जर जास्त निघाला ना पुन्हा एकदा मिक्सरमधून थोडंसं वाटून घ्या। आणि आपलं हे मगाशी उकळलेलं पाणी होतं ना तेच पाणी आपण मिक्सरमध्ये घालूया आणि ते पाणी ह्याच्यात घालूया। असं चोथा निघतो हा, थोडंसं परत ते पाणी घालूया। हा स्वतः आपण टाकून घेऊया, त्याच्यातला कस सगळा निघून गेला। आता हे पासा गर निघतो याचा, इथे मी कढई तापायला ठेवली आहे, त्यात आता आपण 1 चमचा बटर घालूया। बटर मिसळले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आहे, 4 पाकळ्या लसूण घेतल्यात मी, अगदी बारीक चिरलं आहे। आणि रस्त्याबरोबर आपण बारीक चिरलेला गाजर घालूया, थोडंसं परतून घेऊया, हे काय जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, फक्त जरासं परतून घ्यायचं आपल्याला। आपण 2 मिनटं परतून घेतलंय, त्यात आता हे आप थोडेसे उकडलेले कॉर्न काढले होते ना आपण, ते घालूया। अख्खे कॉर्न घातले ना की खाताना सूप पिताना तोंडामध्ये दाणे आले ना की छान लागतात, ते थोडंसं परतून घेते असं बटरमध्ये। आता त्यात हे आपण कॉर्नचं पाणी काढले ना वाटून, ते घालूया। कॉर्न तर आपल्या उकडलेले आहेत ना, आखे कॉर्न जे आपण घातले ते उकडलेले आहेत, आपल्याला पुन्हा काय शिजवायची त्याची गरज नाही आहे। आता यात आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल, सूप घट्ट वाटतंय, त्यात थोडंसं पाणी घालूया।
आता चांगली उकळी येऊ द्यायची त्याला. सूप उकळायला लागले आता आपलं, जरा चांगलं उकळू द्यायचं. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ आपल्या चवीप्रमाणे घाला तुम्हाला लागेल तसं. अर्धा चमचा काळी मिरीची पावडर आहे, काळी मिरीची पावडर घालूया. त्या तुकळताना ना मी थोडंसं कांद्याची पात घालते, नंतर आपल्याला वरून सुद्धा घालायची आहे. थोडीशी गार्निशिंग करता ठेवायची आपल्याला. हे दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. ते थोडंसं पाण्यामध्ये कालवूया. त्याच्यात घालूया. आता सूप ना किती आपल्याला कितपत घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये. पण हे सूप ना कॉर्नचं सूप थोडंसं घट्ट असतं, अगदी पातळ नसतं. थोडंसं लागेल पाणी त्याला. हे पहा आता एवढं घट्ट आपल्याला लागेल. उकळल्यावर आणखी थोडंसं घट्ट होणार आहे. आता याला चांगली उकळी यायची थोडी. सूप आपलं छान उकळायला लागलं आहे आता. हे पहा एवढं घट्ट पाहिजे आपल्याला सूप. आता जास्त घट्ट करायचं नाही ते. आणि कॉर्न मुळातच गोड असल्यामुळे त्याला साखर घालायची पण गरज नाही आहे. तरी सुद्धा तुम्हाला आवडत असेल साखर तर थोडीशी साखर घाला. हा अर्धा लिंबाचा रस आहे, तो घालते मी त्यात. थोडंसं आंबट असलं की छान लागेल ते. सूप तयार आहे आपलं आता. हे पासं रंगीबेरंगी मस्त वाटतंय सूप खायला. थोडं वरून परत आपण कांद्याची पात घालूया. सूप पिताना आता त्याच्यामध्ये परत थोडंसं बटर घाला, म्हणजे सूप जास्त टेस्टी होतं. हे कॉर्नचं सूप तयार आहे. बाहेर पाऊस पडतोय ना, गरमागरम सूप यायला बरं वाटतं. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.